हागणदारी मुक्ती अभियानामध्ये जिल्हा पहिल्या 5 मध्ये तर घरकुल योजनेमध्ये जिल्हा टॉपवर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेत आपल्या कार्यकाळात सोमवारी 3 महिने पूर्ण केलेत. त्यांनी मागील 3 महिन्यात झालेल्या कामांचा आढावा घेतला. स्वतःच्या कामाची चाचपणीही त्यांनी केली. डॉक्टर भारुड यांचे प्रत्येक विभागात चांगलं काम झाल्याचं दिसून येतं. विशेष करून त्यांनी हागणदारी मुक्त अभियान घरकुल योजनेच्या कामात लक्षवेधी काम केलंय. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सोलापूर जिल्हा पहिल्या 5 मध्ये तर शौचालय फोटा अपलोड मध्ये टॉपवर आलंय. घरकुल योजनेच्या कामात दिलेल्या उद्दिष्टांपैकी राज्यात सर्वात चांगलं काम झाल्याचं भारुड यांनी सांगताना आपल्या 3 महिन्याच्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केलं. विशेष करून मागील 3 महिन्याच्या काळात 1 महिना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची रजा, 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त, अनेक बीडीओ पद रिक्त असतानाही नवख्या डॉक्टर भारुड यांनी कामाचा सपाटा ठेवला. ग्रामसेवक आणि शिक्षकांना कामाबाबत प्रोत्साहन दिलं. चांगला कारभार करणाऱ्या सरपंचांच्या कामाचं कौतुक केलं. घरकुल आणि हागणदारी मुक्तीच्या कामाला त्यांनी अधिक प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. एकूणच पदाधिकाऱ्यांनी सदस्यांचा नाराजीचा काही काळ वगळता त्यांचं काम उत्तम झाल्याचं चित्र जिल्हा परिषदेत दिसतं. जे लाभार्थ्यांचं घरकुल फास्ट स्पीडवरती आहे असे 6,996 म्हणजे जवळजवळ 55% लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. आणि आज रोजी 13,029 पैकी 1,124 घरकुल बांधून ग्रामीण विकास संघटनेने टार्गेट ठेवलेलं आहे की डिसेंबरच्या पहिल्या वीकपर्यंत सर्व लाभार्थ्यांचं घरकुल पूर्ण कसे होईल. एक भाग मी आल्यापासून बघितला होता की 2008-09 पासून ते 15-16 पर्यंत जवळजवळ 7,579 जुने घर हे अपूर्ण होते. त्याला मिशन मोडवरती राबवून आज अखेर जवळजवळ 1,800 घर हे पूर्ण केले जे अपूर्ण घरकुल होते.